गेल्या वर्षभरापासून सगळीकडे कोरोना महामारीचा प्रकोप सुरू असल्याने कोणत्या शिक्षण संस्थांनी आपले गेटही उघडले नव्हते. शासकीय अनुदानावर चालविल्या जाणाऱ्या शासकीय शाळांमधील कर्मचाऱ्यांना काम नसले तरीही त्यांचे पगार होतात. मात्र स्वनिधीवर चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांचे काय? स्वनिधीच्या सहाय्याने चालविणाऱ्या शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल आज अकोला जिल्हाधिकारी, पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन विचारला आहे. अकोल्यातील सुफा फाउंडेशन अकोला अंतर्गत सुफा इंग्लिश प्रायमरीज हायस्कूल शिलोडा अकोट रोड अकोला येथे मागील 20 वर्षापासून इमानदारीने उत्कृष्ट विद्यादानाचे कार्य स्वनिधीच्या सहाय्याने सुरू आहे. या शिक्षण संस्थेत सर्व घटकातील जवळपास 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. ही संस्था स्वअर्थसहाय्यता तत्वावरील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाला आहे, त्यामुळे हिला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. त्यामुळे पालकांकडून फी वसूल करून संस्था चालविली जाते. मात्र कोविड-19 मुळे जी परिस्थिती उद्भवली आहे त्याचा फटका सर्वच लोकांना बसला असून आर्थिक नुकसान सोसावं लागतं आहे. त्यामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळासुद्धा असून यामधून शासकीय कर्मचारी, श्रीमंत गोरगरीब, व्यापारी व खासगी नोकरी करणारे तसेच ज्यांच्या व्यवसायावर कोरोनाचा कोणताच परिणाम झाला नाही असे लोकसुद्धा शाळेची फी भरण्यास टाळाटाळ करतात आणि शिक्षण संस्था विरोधात प्रशासनाकडे खोट्या तक्रारी करण्याच्या धमक्या देतात. अशीच तक्रार पालक मुनवर इकबाल खान यांनी प्रशासनाकडे खोटी तक्रार दिली आहे. मात्र शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठा असून त्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी सुद्धा एक मनुष्य असून त्यांना सुद्धा कुटुंब आहे. त्यांना उपाशीपोटी मारून आपल्या पाल्यांचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न हे पालक कसे पाहू शकतात? अशा प्रकारच्या खोट्या तक्रारींमुळे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मन खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालक मुनव्वर इकबाल खान यांनी प्रशासनाकडे केलेली खोटी तक्रार असल्याने अशा खोट्या तक्रारींना आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करावी असे निवेदन आज अकोला जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, पालकमंत्री तथा शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश कडू यांना देण्यात आले आहे. यावेळी सुफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद फाजिल अब्दुल रज्जाक यांच्यासह गजानन नारे, सतीश उतंगे, बुरहान अरब, प्रदीप राजपूत, मोहम्मद रफीक, अजमत अली, मोहसिन अली, अनिल राठी, सुरेश पाटील, अतुल मनवार, श्रीकांत भलदार, एम आर शकील, मुख्याध्यापक अब्दुल साबीर, मुख्याध्यापक अयुब खान, वसीम खतीब, इरशाद अल्ला खान, युसुफ खान आदींची उपस्थिती होते. निजाम साजिद, ANN न्यूज, अकोला. आज माननीय जिल्हाधिकारी अकोला को अकोला इंग्रेजी शाळा कीर्ति समिति की ओर से एक निवेदन दिया गया. कल हमारे सुफा इंग्लिश स्कूल के मुख्याध्यापक पे एक पेरेंट द्वारा जो आरोप लगाया गया था उसका हमने जो है यहाँ पे स्पष्टीकरण दिया और हमारी जो है इंग्लिश मीडियम स्कूल की जो समस्या है खासतौर से फीस के बाबत जिलाधिकारी साहब को पूरा बताया. उन्होंने बहुत गौर से सुना और उस पर एक अपना निर्णय देने का उन्होंने हमको ऐसा आश्वासन दिया है. हमारे संगठन के सब पदाधिकारी लोग, ये सब लोग आए, इन्होंने सब ने मिलकर यहाँ पर हमारा एक निवेदन दिया जो आगे जो है उसके लिए कार्रवाई के लिए जिलाधिकारी साहब काम करेंगे. दरिया दौरान एक जो घटना घटी थी उसकी उसने सामने वाले ने झूठी कंप्लेंट माननीय कलेक्टर साहब को दी थी, एक माननीय शिक्षण राज्य मंत्री तथा पालक मंत्री बच्चू कडू साहब को दी गई. पालक द्वारा जो जितने भी आरोप मुझ पर जो लगाए गए वो सारे अब बेबुनियाद और गलत आरोप मुझ पर लगाए गए थे. उसी की तरह हमने सर को अभी एक हमारी तरफ से एक निवेदन दिया है कि इस तरह के जो आरोप हैं ये और भी पालक लगा सकते हैं, क्योंकि बहुत सारे लोगों के पास आज भी फीस बाकी है. जो आरोप उसके ऊपर लगाए गए कि मेरे बच्चे के पेपर नहीं लिए गए, उसका हमने सारा अंतर्गत मूल्यमापन कर चुके, लेकिन आरोप के अंदर जो बताया गया कि उसका हमने कोई एग्ज़ाम नहीं लिया जबकि सारे एग्ज़ाम हमने ले चुके, उसकी फ़ीस अभी भी बाकी है, आधी फीस उसकी ले चुके हम. जब उसका प्रत्यक्ष मेरे से या मुख्याध्यापक से कोई कॉन्टैक्ट नहीं आया तो मेरे ऊपर आरोप कैसे? हमने एक बाकी जो लोगों को हमने एक बाइट भी दी है, वहाँ की एक वीडियो क्लिप है जहाँ पे वो क्लर्क को फीस देता हुआ दिखा दे रहा है. क्लर्क ने हमारे उसके तरफ देखा तक नहीं, लेकिन जिस तरह से जो इल्ज़ाम लगाए गए वो सब गलत है और फीस हमारा लेना तो अधिकार है. हमने माननीय उच्च न्यायालय मुंबई तथा सुप्रीम कोर्ट के अनुसार ही हम फीस वसूल कर रहे हैं. अगर पूरे साल भर के बाद भी अगर कोई पेरेंट्स फीस नहीं देता है तो हम हमारे टीचर्स का वेतन का कैसा करेंगे? टीचर्स का वेतन जो पालक जो फीस पेड करते हैं उसी के ऊपर डिपेंड है. हम बिना फीस के बच्चों को पढ़ा नहीं सकते, न तो हमारे पालक को, हमारे जो शिक्षक है, जो बाकी कर्मचारी वर्ग है, तो हम उसको रोड पर नहीं ला सकते. हम पालकों से सहकार्य की अपेक्षा करते हैं कि जो बकाया फीस है वो इंस्टॉलमेंट में हमको पेड कर दें. धन्यवाद.